भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत जाण्याची काँग्रेसच्या आमदारांनी एकमुखी मागणी केली. जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत आमदारांनी एकमुखी मागणी केली. बाहेरून पाठिंबा न देता सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदार आग्रही असल्याचं सांगितलं जातंय. सोनिया गांधी ऐकत नसतील तर सध्या बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. 6 महिन्यांनंतर सत्तेत सहभागी होण्याचाही पर्याय आमदारांनी दिलाय. जयपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत ही मागणी करण्यात आलेली आहे. काँग्रेसमधून आता दबाव वाढायला लागलेला आहे हायकमांडवर. सत्तेत सहभागी होऊया नाही तर मग बाहेरून पाठिंबा द्यायचा आणि 6 महिन्यानंतर सत्तेत सहभागी होण्याचा विचार करायचा असा पर्याय सुद्धा काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी एकमुखानं हायकमांडकडे पोहोचवलं आहे. ही दृश्य आहेत जयपूरमधली. या ठिकाणच्या हॉटेलमध्ये काँग्रेसचे सगळे आमदार आहेत. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी. दीपक, काँग्रेसचे आमदार आता मोठ्या प्रमाणात दबाव वाढवताना दिसत आहेत. कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही हे एकच त्यांचं लक्ष असल्याचं दिसतंय. सुवर्णा, भाजप आणि शिवसेनेमध्ये जी दरी पडली आहे ती दरी लक्षात घेता भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार येणार नाही हे जेव्हा काँग्रेसला कळलं त्याच वेळेला काँग्रेसने भूमिका घेतली किंवा काँग्रेसच्या आमदारांनी मतं मांडायला सुरुवात केली की राज्यामध्ये बिगर भाजप सरकार आलं पाहिजे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जो पर्याय येईल तो पर्याय स्वीकारला पाहिजे आणि हा पर्याय म्हणजे शिवसेनेबरोबर सोबत जाण्याचा. आतापर्यंत हे आमदार काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करत होते, ते राज्यातल्या नेत्यांना सांगत होते. मात्र आज प्रथमच जयपूरमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमदारांनी ही भूमिका मांडली आणि आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे, सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे अशी भूमिका एकमुखी या सगळ्या आमदारांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जयपूर इथे झालेल्या बैठकीत मांडली. आणि आमदार दोन पर्याय आमदारांनी काँग्रेसला दिलेत. जर सोनिया गांधी सत्तेत सहभागी व्हायला तयार असतील तर तो पहिला पर्याय स्वीकारावा काँग्रेसने, अन्यथा जर सोनिया गांधी तयार नसतील तर सध्या बाहेरून पाठिंबा द्यावा आणि सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय नंतर करता येईल, मात्र भाजपला दूर ठेवावं हा एकमेव अजेंडा या पक्षात या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी एकमुखी मांडला आणि एकमुखी मागणी केली की भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आपण शिवसेनेबरोबर जाऊया. सुवर्णा, काँग्रेसचे नेते सुद्धा राज्यातले याच्यासाठी सकारात्मक आहेत. आता जयपूरच्या बैठकीत सुद्धा ही मागणी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांची आमदारांबरोबर चर्चा होणार आहे. साधारणतः ही चर्चा रात्री उशिरा होईल, 9 नंतर होईल अशी शक्यता आहे, कारण अजूनही दिल्लीत काँग्रेसचे जे नेते आहेत ते चर्चा करण्याच्या परिस्थितीत आहेत. कदाचित सोनिया गांधींशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं होईल आणि रात्री पुन्हा एकदा सगळे नेते जे आहेत ते राज्यातील काँग्रेसच्या आमदारांशी जयपूर इथे चर्चा करतील आणि पुन्हा कदाचित सोनिया गांधींना हा आमदारांचा आग्रह आहे तो सांगितला जाईल. दोन पर्याय जे समोर येत आहेत आमदारांकडनं ते दोन्ही पर्याय सोनिया गांधी यांच्या कानावर घातले जातील. हे पुराय पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकदा सांगूया. पहिला पर्याय म्हणजे शिवसेनेबरोबर थेट सत्तेत सहभागी होणं किंवा दुसरा पर्याय सध्या बाहेरून पाठिंबा देणं आणि नंतर कालांतराने म्हणजे किंवा 6 महिन्याच्या कालावधीने पुन्हा सत्तेमध्ये सहभागी होणं, असे दोन पर्याय काँग्रेसच्या समोर सर्वच आमदारांनी एकमुखी मांडलेले आहेत. आता हेच काँग्रेसचे नेते आमदारांचं हे म्हणणं जे आहे तो सोनिया गांधींच्या कानी घालतील आणि सोनिया गांधी नंतर काय भूमिका घेतात त्याच्यावर राज्यातल्या नव्या समीकरणांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. दीपक, एकीकडे सोनिया गांधींना राजी करणं सुरू आहे पण या सगळ्यामध्ये मग राष्ट्रवादीची सुद्धा मदत घेतली जाते का काँग्रेसच्या नेत्यांकडून? काय नेमकं घडतंय? सुवर्णा, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका साहजिकच लवचिक असणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्याच प्रतिसादाची वाट बघते असं म्हणावं लागेल. शरद पवार सातत्याने जरी भूमिका मांडत असले की आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत, आम्हाला राज्यातल्या जनतेने तो कौल दिलेला आहे, मात्र हे जरी विधान येत असलं तरी भाजपला दूर ठेवावं हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा सुद्धा अजेंडा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा सुद्धा आग्रह आहे, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा सुद्धा आग्रह आहे. पवारांबरोबर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावर चर्चा करतायत आणि सांगतायत की बिगर भाजप सरकार बनवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सुद्धा 3 वेळा शरद पवारांची या संदर्भात भेट घेतलेली आहे. साहजिकच संजय राऊत यांची भेट जी आहे ती राजकीयच भेट होती. आतापर्यंत संजय राऊत सांगत होते की दीपक, या सगळ्या घडामोडी काय काय घडतात यावर लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडे माहिती घेणार होता.